बातमीपत्रांची दुपारचे 4 वाजलेत. बुलेटिनमध्ये स्वागत. सुरुवातीला मोठी बातमी. बीड जिल्ह्यातील गहिनीनाथ गडावर पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे एकाच व्यासपीठावर आले. संत वामनभाऊ यांच्या 44व्या पुण्यतिथीनिमित्त गहिनीनाथ गडावर मुंडे बहीण भाऊ एकत्र आले. भाषणामध्ये दोघांकडून एकमेकांना कोपरखळ्या मारण्यात आल्या असं क्वचितच चित्र आपल्याला बघायला मिळालेलं असेल की धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या एकत्र एका व्यासपीठावर आपल्याला दिसल्यात आणि तसं घडलंय गहिनीनाथ गड बीड इथं. आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांच्याकडून अधिक माहिती घेऊया. सुरेश, हे आजचं जे चित्र होतं की पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे एकाच व्यासपीठावर एका कार्यक्रमासाठी बघायला मिळाले, हे चित्र तसं विरळच? सुवर्णा, खरंच हे विरळ चित्र आहे. कारण विधानसभेच्या निवडणुकांनंतर पहिल्यांदा कुठल्या तरी एका जाहीर कार्यक्रमामध्ये धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे एकत्रित येत आहेत. त्याचं निमित्तही तसंच होतं. संत वामनभाऊ यांच्या 42व्या पुण्यतिथी महोत्सव गहिनीनाथगड या ठिकाणी संपन्न होतोय. आज त्याचं काल्याचं कीर्तन होतं आणि त्या काल्याच्या कीर्तनासाठी धनंजय मुंडे रात्रीच आलेले होते. रात्री येऊन धनंजय मुंडे प्रत्येक वर्षी पहाटची पूजा करून निघून जात असतात. मात्र पालकमंत्री झाल्यानंतर धनंजय मुंडे यावर्षी आरतीच्या कार्यक्रमाला आणि काल्याच्या कीर्तनाच्या कार्यक्रमाला सुद्धा थांबले आणि प्रत्येक वर्षी पंकजा मुंडे ह्या काल्याच्या कीर्तनामध्ये येत असतात आणि धनंजय मुंडे अगोदर निघून गेलेले असतात. मात्र यावेळेस हा वेगळा योगायोग पाहायला मिळाला. दोघही स्टेजवरती होती आणि विशेष म्हणजे तिथले जे महाराज होते विठ्ठल महाराज, तर विठ्ठल महाराजांनी दोघांनाही बोलण्यासाठी त्या ठिकाणी उभा केलं, शुभेच्छा सर्वांनी दिल्या. कारण तसं बीड जिल्ह्याचं श्रद्धास्थान संत वामनभाऊ आणि संत भगवान बाबा यांच्या गडांच्या श्रद्धा खूप मोठ्या आहेत. स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंच्या राजकारणापासून हे दोन्ही गड एकमेकावरती प्रभाव करणारे गड राहिलेले आहेत. यामुळे या गडावरचं हे वेगळेपण खरंच वेगळं पाहायला मिळालं. आणि या मध्ये बोलत असताना पंकजा मुंडेंनी काही खदखदही व्यक्त केल्या, तर धनंजय मुंडेंचे काही ठिकाणी कोफरखळी मारण्याचाही प्रयत्न केला, तर धनंजय मुंडेंनी त्याचं उत्तरही देण्याचाही प्रयत्न केला गेला होता. सुवर्णा, नक्की कोपरखळ्या तर या दोन्ही भावंडांनी एकमेकांना मारल्या, त्या मारतील अशीच अपेक्षा कदाचित असेल, कारण समोरासमोर